नमस्कार, मैं हूं श्रीनिवास सिरमल्ले। आप देख रहे हैं टीएस टीवी न्यूज। आइए देखते हैं शहर के कुछ। दामन कर्नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था की ओर से पद्मशाली बांधवों का किया गया सत्कार। देश भर में कोरोना वायरस को लेकर केंद्र सरकार की ओर से लॉकडाउन किया गया था, जिसमें बहुत सारी गरीबों को खाने की दिक्कतें आने लगी। ऐसे में भिवंडी स्थित श्री मराठवाड़ा पद्मशाली समाज भिवंडी द्वारा पद्मशाली समाज बांधवों के साथ साथ कई गरीबों का अनाज राशन का वितरण किया गया है। इस तरह के कोविड के इस महामारी में भिवंडी शहर में लोगों को जन जागृति करते हुए शहर में रिक्शा चलाने वाले कृष्णा पापनवार का भी विशेष रूप से सम्मान किया गया। और इसी प्रकार समाज के हित में अभी तक कई जगहों पर रक्तदान करने वाले इस बार भी दामनकर नाका मित्र मंडप पर रक्तदान किए हुए विजय अटेकर का भी सम्मान किया गया। इस विजय अटेकर ने अभी तक 500 जगह पर रक्तदान किया गया। इस पूर्व कार्यक्रम श्री मराठवाड़ा पद्मशाली समाज अध्यक्ष मोहन बल्लेवार के मार्गदर्शन में होने पर सार्वजनिक गणेशोत्सव में दामनकर नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था के संस्थापक अध्यक्ष श्री संतोष शेट्टी जी ने पद्मशाली समाज के पदाधिकारी श्री मोहन बल्लेवार, सलाहकार तुकाराम वड्डेपल्ली, महासचिव बालाजी मंगलपल्ली, गजिंदार कृष्णा पापनवार, पांडुरंग कोमलवार, लक्ष्मण सिंगरवार, देवदास एरलेवार, गंगाधर सिंगरवार, विजय अटेकर आदि पदाधिकारियों का सम्मान चिन्ह व प्रशस्ति पत्र देकर उन्हें प्रोत्साहन किया गया है। चलिए देखते मराठवाडा पद्मशाली समाजाचे सल्लागार श्री तुकाराम वाटेपल्ली साहेब आणि आमचे अध्यक्ष श्री मोहन बल्लेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुचवलं की बाबा लोकांना अडचण चालू आहे, सर्वांच्या घरी प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना आपल्यापर्यंत जे होईल ते आपण त्यांना मदत करू या विषयी पुढाकार घेऊन त्यांनी मग एक छोटंसं कार्य आम्ही हातात घेतलं की एक छोटंसं धान्यवाटपाचा कार्यक्रम जो आहे समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन आम्ही वाटलोय। त्यानंतर लोकांच्या आरोग्याचा विचार केला असता आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आम्हाला असं वाटलं की त्यांना वाटून त्यांना आपण मदत करावं। आणि त्यानंतर आपले उत्तर भारतीय जे कामगार बांधव आहेत त्यांना खूप अडचणी आले होते, ते म्हणजे वाहन म्हणा का कुठल्याही वाहनाने किंवा पायी असे आपण मार्गाने ते जात होते। त्यांचे प्रॉब्लेम लक्षात घेता आमच्या एक लक्षात आलं की काही नसेल एक छोटंसं कार्य म्हणून आपण एक पाणी वाटपाचा कार्यक्रम करू म्हणून आम्ही महामार्ग म्हणजे हायवेवरती जो आहे तिथे जाऊन त्यांनी पाणी वाटपाचं छोटंसं कार्य केलंय। ते ॲक्च्युअली हे सर्व आम्ही जे केले बापांच्या कृपेने केले, पण या कार्याचा दखल म्हणजे दामनकर नाका मित्र मंडळ आणि संतोष शेट्टी अण्णासाहेब यांनी घेऊन एक सन्मानपूर्वक सत्कार्याचा जो त्यांनी विचार केला आणि आम्हाला आता मंचावर बोलवून त्यांनी हे जे सत्कार केले आम्ही प्रथम त्यासाठी संतोष शेट्टी अण्णासाहेब आणि दामनकर नाका मित्र मंडळ आणि स्वाभिमान सेवा संस्था यांची आम्ही खूप खूप आभारी आहोत। आणि आमची सेवा जी आहे खूप छोटी आहे, अण्णांच्या जर दृष्टीने पाहिलं संतोष शेट्टी अण्णा जे कार्य घेतात ते हजारोंच्या संख्येने असतात, त्यात आमचं एक छोटंसं कार्य आहे, तरी आम्ही त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला अशा प्रकारची सेवा करण्याची जी स्फूर्ती मिळते त्याबद्दल आम्ही पुनश्च आभार करतो। धन्यवाद। धामनाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्था हे अध्यक्ष संतोष शेट्टी आहे, हे जे सेवा करतात का त्यांचंच बघून मी पण त्यांचं सहकारी आहे, त्यांचंच बघून मी थोडं जे काय माझ्याशी होईल आमच्या समाजाकडनं होईल ते आम्ही सेवा करत बसलो आणि त्यांच्याच प्रेरणा घेऊन आम्ही करत बसलो संतोष शेट्टी यांचं। आणि लोकांची सेवा काय करायची, समाजाची सेवा कशी करायची त्यांच्या माध्यमातून मला जे भेटलेलं आहे संतोष शेट्टी यांचं, जे त्यांनी जे आम्हाला इथे बोलवून जे आम्हाला मान सन्मान दिला व त्यांचा आम्ही मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतो।